हजार कोटी गुंतवणुकीतून जिल्ह्यात होणार 1500 रोजगार निर्मिती, उदय सामंत. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग व संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी निबे लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. संरक्षण क्षेत्रातील उत्पादन निर्मितीसाठी निबे कंपनी रत्नागिरीत 1000 कोटी गुंतवणूक करणार आहे. त्यातून सुमारे 1500 रोजगार निर्मिती होणार आहे. स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर नाट्यगृहात डिफेन्स प्रदर्शन कम सेमिनारचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, MIDCचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, निवृत्त व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे, निबे कंपनीचे किशोर धारिया आदी उपस्थित होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्रासाठी आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. देशाच्या संरक्षणासाठी काय केलं पाहिजे हे सांगणारा आजचा कार्यक्रम आहे. निबे कंपनी रत्नागिरीत 1000 कोटींची गुंतवणूक करत आहे. त्यामधून 1 ते 1500 रोजगार निर्मिती होणार आहे. बंदूक हातात घेऊन सीमेवरच राहून देशसेवा करता येतं असं नाही. संरक्षण क्षेत्रात अनेक संधी निर्माण झाल्यात. त्यातूनही देशाच्या संरक्षणाचे धडे मिळतात. हजारो नोकऱ्या मिळू शकतात. त्यातून देशसेवा घडू शकते. सैनिकांचा आदर सर्वांना असला पाहिजे. जेवण करायला चांगलं तर म्हटलं आमच्या चांगला जेवण करू शकतो.